आताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधीसाठी राजभवनात उपस्थित होते. त्यानंतर दिल और दिमाग की जंग हो तो दिल की सुनो दिमाग कभी कभी धोका देता है असं ट्विट केलं होतं. जर मला माझी सतसत विवेक बुद्धीचा विचार करायचा असेल तर मला नैतिकतेचा विचार करून शरद पवार यांच्या समवेत राहायचे आहे हे स्पष्ट केले होते. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. गेल्या 2 दिवसात राज्यात आलेल्या महाभूकंपात राज्यात राजकारण हलून गेले असून अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसमवेत मंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 आमदार असल्याचं बोललं जात आहे. शपथविधी वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेही राजभवनात उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. त्या दरम्यान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पायाला हात लावून वाकून नमस्कार केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. यानंतर अगदी एकाच दिवसात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यूटर्न घेत आपण शरद पवार यांच्या समवेत असल्याचं ट्विट केलं. परंतु आज आपल्या हाती जी सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा आज पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात आताची सर्वात मोठी बातमी. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची खात्रीलायक माहिती आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या हाती लागली आहे. साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण. ज्योतिषीकडे सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचं. त्याला भेटण्याने, जवळ बसण्यानं, मायेनं विचारपूस करण्यानं तो कणसाळतो, कोंबारतो. त्याला नाही विसरायचं. त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये आपण सुख होऊन वाचतो.